शिक्षण मंत्र्यांचा महाराष्ट्रभर विविध शाळांमध्ये दौरा जो आहे तो सुरू होता। तर यामध्ये विविध शिक्षकांशी विविध विद्यार्थ्यांशी थेट शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संवाद साधलेला होता। महाराष्ट्रातील शिक्षकांचे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे ते थेट समजून घेऊन त्यावरती थेट मार्ग काढण्याकरिता शालेय शिक्षण मंत्री यांनी अत्यंत चांगली भूमिका जी आहे ते घेतल्याचं पाहायला मिळतं। कारण बऱ्याच वेळेस असं देखील महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालेलं आहे की विद्यार्थी असतील शिक्षक असतील यांना शालेय शिक्षण मंत्री यांच्याशी संपर्क करण्याकरिता यांच्यासोबत आपलं जे प्रश्न आहे ते मांडण्याकरिता वेळसुद्धा जो आहे तो मिळत नसायचा। परंतु इथे मात्र उलट परिस्थिती पाहायला मिळते, थेट शालेय शिक्षण मंत्रीच सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेत आहे आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे पाहायला मिळत आहे। परंतु आता हे होत असतानाच एकीकडे थेट शालेय शिक्षण मंत्री हे संपर्क करत आहे, गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत आहे, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू आहे, शिक्षकांचे सुद्धा जे विविध प्रलंबित प्रश्न आहे ते सोडवण्याकरिता सुद्धा शालेय शिक्षण मंत्री हे प्रयत्न करत आहे। आणि हे होत असतानाच आता शिक्षकांचे जे प्रमुख आता अनुदानाच्या संदर्भातील प्रश्न आहे त्यामध्ये त्रुटीपूर्तता, अघोषित शाळा, प्रचलित धोरण, तर याविषयी पहिला जो त्रुटीपूर्ततेचा जो प्रश्न होता की त्रुटीपूर्ततामधील शाळा निधीसह घोषित करण्याचा जो प्रश्न होता, तर तो त्या प्रश्नावरती शालेय शिक्षण मंत्र्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे की या विषयावरती मी सभागृहामध्ये माझी भूमिका मांडलेली आहे। या ज्या त्रुटीपूर्ततामधील ज्या शाळा आहे त्या अनुदानासह निधीसह मी घोषित करणार आहे, काही दिवसांमध्ये याचा शासन निर्णय जो आहे तो आपण निर्गमित करणार आहे, असं धडाडीचं काम जे आहे ते शालेय शिक्षण मंत्र्यांकडून होताना पाहायला मिळत आहे। त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा विषय होता अघोषित शाळा, आता अघोषित शाळांबद्दल अघोषित शाळेमधील जे काही शिक्षक आहे त्यांच्यासमवेतसुद्धा या शालेय शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतलेली होती, त्यांचे प्रश्न जाणून घेतलेले होते आणि त्याविषयी बोलताना त्यांनी या शाळेवर शिकवणारे जे शिक्षक आहे यांनी त्यांना जे अपेक्षित 20% 40% प्रचलित धोरण अशी जी काही भूमिका आहे ती शिक्षकांकडून मांडण्यात आलेली होती। परंतु यावरती बोलताना शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेला होता का अघोषित शाळेमधील जो शिक्षकांचा जो आकडा आहे त्यामुळं जास्त प्रमाणामध्ये निधी आणि जो बोजा आहे आर्थिक बोजा तो वाढू शकतो, त्यामुळं तुम्हाला यामधील जो काही मार्ग आहे तो आपण सुवर्णमध्ये काढू शकतो का, अशा दृष्टीनेसुद्धा त्या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली होती। कारण मला हे प्रश्न सोडवायचे आहे, आत्तापर्यंत हे फक्त आश्वासनं जे आहे ते देण्यात आलेले होते, आम्ही हे करू ते करू असं देखील शालेय शिक्षण मंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं, परंतु मला हे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढायचे आहेत। आणि निश्चितच शिक्षकांना आत्तापर्यंत जे काही सरकार होते अघोषित शाळेतील शिक्षकांना 1 रुपयासुद्धा पगार जो आहे तो कोणत्याच शासनाकडून सरकारमधील मंत्र्यांकडून देण्यात आलेला नव्हता, निर्णय घेण्यात आलेला नव्हता, परंतु मला हा निर्णय घ्यायचा आहे या आशयाची माहिती त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिलेली होती। परंतु हे होत असतानाच एकंदरीत त्या ठिकाणी चर्चा जी आहे ती खाजगीकरणाकडं ही जाताना पाहायला मिळालेली होती। म्हणजेच एकदा जो काही फिक्स त्यांना पे जो आहे तो जर केला तर त्याच्यामध्ये भविष्यात पुन्हा वाढ होणार नाही, विविध ज्या काही लाभ असतो शिक्षकांना मग त्यामध्ये TA असेल, DA असेल, त्यानंतर HRA असेल, तर असे जे काही लाभ ज्या पद्धतीने 100% शिक्षकांना मिळतात तसे लाभ अघोषित शाळेतील शिक्षकांना मिळणार का मिळणार नाही यावरती त्या ठिकाणी चर्चा झालेली होती। परंतु मग हा जो अघोषित आणि विविध शाळा अनुदानाचा जो प्रश्न आहे या ही जेव्हा चर्चा आणि त्यांचा जो त्या शाळेतील शिक्षकांनी जी काही भूमिका संपूर्ण महाराष्ट्रभर जी आहे ती सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांनी पाहिलेली होती आणि त्यानंतर शिक्षक आमदारांनी सुद्धा त्यांचं मत जे आहे ते मांडलेलं होतं। तर शालेय शिक्षण मंत्री यांनी जे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये त्रुटीचा प्रश्न शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितला की मी तो लवकरात लवकर त्याचा शासन निर्णय काढणार आहे त्रुटीपूर्ततेमधील शाळेंचा। परंतु ज्या अघोषित शाळांविषयी जी काही भूमिका घेण्यात आलेली होती त्याविषयी विविध शिक्षक आमदारांकडूनसुद्धा आता
मत जे आहे ते समोर येताना पाहायला भेटते। त्यावरती बोलताना औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी देखील मत मांडलेलं आहे की जे शिक्षकांचे नियमानुसार त्यांना जो न्याय मिळणं गरजेचं आहे त्यामध्ये त्रुटीपूर्तता घोषित शाळा निधीचं घोषित करण्यासंदर्भात सुद्धा निर्णय झालेला होता आणि या निर्णयाचा फक्त शासन निर्णय हा बाकी होता। तर निश्चितच शालेय शिक्षण मंत्र्यांनी शिक्षकांना जे आहे योग्य पद्धतीने हा निर्णय घेण्यात यावा। जो याआधी निर्णय झालेला आहे त्या पद्धतीनेच निर्णय जो आहे तो घेण्यात यावा, म्हणजे त्रुटीपूर्तता अघोषित शाळांमधील शिक्षक निधीसह घोषित करून त्यांना निधी जो आहे तो मंजूर करण्यात यावा आणि अशा आशयाचे मत जे आहे ते त्या ठिकाणी विविध शिक्षक आमदारांकडून सुद्धा मांडण्यात आलेलं होतं। परंतु आता शालेय शिक्षण मंत्री कशा पद्धतीने हा जो पेच प्रसंग जो निर्माण झालेला आहे त्यातून कशा पद्धतीने पुढं मार्ग काढताय आणि हे होत असतानाच दुसरीकडं शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली 10/10/2022 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी देखील आंदोलन जे आहे ते शिक्षकांकरिता पुकारलेलं आहे आणि या आंदोलनाकरिता सुद्धा मोर्चेबांधणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळवण्याकरिता हे आंदोलन जे आहे ते उभारलं जात आहे आणि त्या ठिकाणी शिक्षकांकडून सुद्धा सांगण्यात येतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री यांना आम्ही विनंती करून हा प्रश्न जो आहे 22 वर्षापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न तो सोडवण्याकरिता आम्ही ही भूमिका घेत आहोत। निश्चितच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे। निश्चितच हा प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री मार्गी लावतील याकरिता हे आंदोलन जे आहे ते उभारलं जात आहे आणि या आंदोलनातून निश्चितच शालेय शिक्षण मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हा प्रश्न मार्गी लावतील असं देखील शिक्षकांना कुठेतरी वाटतंय अपेक्षा आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये या प्रश्नांची कशी सोडवणूक होते हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे।